सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल बुधवारी रात्री श्री क्षेत्र देवगडाला भेट दिली आहे. यावेळी महंत भास्करगिरी महाराज यांनी त्यांचे स्वागत केले. जालना येथील कार्यक्रम आटोपून मोटारीने ते रात्री 9 वाजता देवगड येथे दाखल झाले. मोहन भागवत यांनी दत्त मंदिरात दर्शन घेतले. ही त्यांची सदिच्छा भेट असल्याने संस्थांकडून सांगण्यात आले आहे. सकाळी स्थानिक आमदार बाळासाहेब मुरकुटे व राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी मोहन भागवत यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतलाय. यावेळी स्वयंसेवक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी प्रवरा नदी येथे मोहन भागवत यांनी पूजन केले. समवेत भास्करगिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे व भक्तगण उपस्थित होते. यावेळी ऍडिशनल DYSP रोहिदास पवार, DYSP अभिजित शिवथरे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, नेवासा.